हेलो फ्रेंड्स, स्वागत है तुम्हारे माझ्या चैनल एमी स्वाद मध्ये। आज अपन इथे मटकीची डाळ टाकून शेवग्याच्या शेंगाची काळ्या मसाल्याची आमटी बघणार आहोत। त्यासाठी मी इथे अर्धी वाटी मटकीची डाळ घेतली आहे आणि दोन शेंगा घेतल्या आहेत। साहित्याचे प्रमाण तुम्ही आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। ही मटकीची डाळ मी पहिले चांगली स्वच्छ धुऊन हिला अर्धा तास भिजत ठेवणार आहे आणि शेवग्याच्या शेंगाच्या साली काढून याला उकडून घेणार आहे। हे उकडेपर्यंत आपण काळ्या मसाल्याचे वाटण तयार करून घेऊ। त्यासाठी आपण काळ्या मसाल्याचे साहित्य काय काय लागते ते बघूया। तर इथे मी मसाल्यासाठी एक मोठा कांदा उभा चिरून घेतलाय, थोडं कोपरं किसून घेतलाय, चार लाल मिरच्या घेतलाय, अर्धा इंच अद्रकचा तुकडा घेतलाय आणि इथे मी गरम मसाला घेतलाय। तर हा अख्खा गरम मसाला आहे। तर काही दोन चमचे धने घेतले, एक चमचा जिरा घेतलाय। याच्यात मी दगडफूल, ही आपली चक्री, लवंग, दोन चार लवंग, दोन चार काळ्या मिऱ्या, शहाजिरे, खसखस, हे सगळे वस्तू टाकली याच्यात मी। आणि 5-6 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे, थोडी कोथिंबीर घेतली होती। यांना मी चांगलं थोडं भाजून घेणार आहे आणि याची बारीक पेस्ट करणार आहे। तर फ्रेंड्स, इथे मी मसाला वाटून घेतला आहे, चांगलं बारीक चांगलं व्यवस्थित वाटून घेतला आहे। तर याच्यात मी थोडी हळद टाकणार आहे और लाल तिखट टाकणार आहे, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट। तुम्ही तुमच्या हिशोबाने लाल तिखट कमी जास्त टाकू शकता। तर फ्रेंड्स, इथे मी बघा डाळ इथं थोडी शिजत ठेवायला ठेवली आहे, तिला आपल्याला जास्त शिजवायची नाही आहे। आणि इथे शेवगाचे शेंगा उकळायला ठेवले, हे दोघे वेगवेगळे मी ठेवले उकळायला, कारण की शेवगाचे शेंगा लवकर शिजते आणि डाळ थोड्या उशिरा शिजते, म्हणून मी हे दोन्ही वेगवेगळे शिजायला ठेवले। थोडे शिजले की नंतर आपण यांना फोडणी देऊया। तर फ्रेंड्स, इथे आपली ही डाळ चांगली व्यवस्थित शिजली आहे पहा, आणि शेवग्याच्या शेंगा पण मी इथे शिजवून घेतले याप्रमाणे, जास्त शिजवायचे नाही आपल्याला। तर फोडणीसाठी मी इथे एक पातेलं घेतलं आहे, त्याच्यात मी दोन कळी तेल टाकणार आहे। इथे मी दोन लसणाच्या पाकळ्या घेतल्या, त्यांना असे बारीक तुकडे करून घेतले, याच्यात टाकणार आहे। लसूण थोडा गुलाबी झाला तर इथे मी अर्धा चमचा जिरे टाकणार आहे। जिरे लाल झाल्यावर 1/4 चमचा मी हिंग टाकणार आहे। आणि हा इथं आपण वाटलेला मसाला टाकणार आहे। याच्यात चवीनुसार मी मीठ टाकणार आहे। मसाला व्यवस्थित भाजून घेऊ। मसाला व्यवस्थित भाजला गेलाय, साईडने तेल सुटलं याला। आता याच्यात आपण जी डाळ टाकून देऊ। याला मिक्स करून घेऊ आणि शेवग्याच्या शेंगा पण टाकून घेऊ याच्यात। थोडंसं पाणी घालूया। तुम्ही मिक्सरचं भांडं धुऊन इथे पाणी टाकते याच्यात। तुम्हाला जितकी पातळ घट्ट हवी त्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता याच्यात। आता याला मंद आचेवर अर्धवट झाकण ठेवून एक उकळी येऊ द्यायची। तर फ्रेंड्स, हे पहा आमट्याला चांगली उकळी आली, मस्त वास येते आमटीचा। आता शेवटी याचं चिरलेली कोथिंबीर टाकूया। आता ही आमटी आपली तयार झाली। याला तुम्ही भाकरी बरोबर, चपाती बरोबर, भाताबरोबर भी खाऊ शकता आणि खायला खूपच छान लागते। या प्रकारे तुम्ही करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल ही आमटी। तुम्हाला ही आमटी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।